झाली मग आता अकरावी बारावीच्या जे डबल ई नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट सायंटिस्ट बनायचं आहे सा मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची कारण फक्त इथेच गुणवत्ता आहेत संस्कार आणि यश हीच परंपरा आहे एनिमेटेड ऑडिओ व्हिडिओ थ्री डी लेक्चर्स प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स प्रत्येक विषयाला दोन तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट मेडिकल किंवा आय आय टीमध्ये मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमी एक लाख रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय मग विचार कसला अकरावी इथून बोलतो राज्यात जात जग आता डिजिटल झालाय सगळीकडे कळत आहे तुम्ही सुद्धा घरात बसून हे आमचं भाषण ऐकणार आहे तुमचे जास्त दिवस या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राहिले नाही गोपीचंद पडळकरचा जन्म झालाय तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये तुमचं जे सोंग चालू आहे जे ढोंग चालू आहे ते या महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आणायचं किती जरी वेळा तुम्ही माझ्या गाडीवरती दगड टाकता दगड टाकल्यानंतर आशीर्वाद मोठ्या साहेबांचा आशीर्वाद आणि नातवाचा पट्टीवरती हात लढो अरे मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर अहिल्या देवी होळकर आणि स्वर्गीय बिके कोकरेचा रक्त आमच्या अंगामध्ये थांबण्यामध्ये सळसळताय मेलो तारी बार आम्ही गोरगरिबांची बाजू सोडणार नाही या महाराष्ट्रातल्या लोकांना धनगरांच्या बरोबर उभा राहावं का वाटत कारण धनगर समाज कधी कुणाच्या वरती अन्याय करत नाही आणि जो कोणी अन्याय कराल तर त्याला ताकदीनं विरोध करतो म्हणून महाराष्ट्रातली लोक आपल्याकडे वेगळ्या असेनं बघतायत म्हणून या गोरगरीब लोकांचा मोठा भाव होण्याची जबाबदारी आपल्याकडं आहे गावगाड्यातल्या सामान्य लोकांची गावगाड्यामध्ये गाव बाहेर राहणाऱ्या राहणाऱ्या या गावात त्या गावात भटकणाऱ्या अशा सगळ्या लोकांना आपण वाटतो तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढते या जबाबदारीला आपण सा काम केला पाहिजे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे मोठी तुम्ही म्हणू नका अरे हिथ किती वेळा लढायचं माझं डिपॉझिट गेलं तर मी लढायचं थांबलो का ह्याच्यापेक्षा काय वाईट असतं का बारामती कराल तुम्ही सांगा माझा हक्क डिपॉझिट घालवला पण मी दुसऱ्या दिवसापासून कामात आहे किती वेळा येत आहे अरे त्याचं डिपॉझिट घालवलं त्याचं डिपॉझिट घालवला होय माझं बारामतीकरांनी डिपॉझिट घालवला पण हेच बारामतीकर जर पक्षानं मला पुन्हा संधी दिली तर निश्चितपणे मला उचलून घेतील याचा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे माझं काय गेलं मी पडळकरवाडीतनं सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोडून पुणे जिल्ह्यामध्ये येऊन उभा राहिलो पंधरा दिवस अगोदर तिकीट जाहीर झालं तरी सुद्धा तुम्ही तीस पस्तीस हजार लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला पण इथं कुठं कुठं अन्याय होतोय कसा कसा अन्याय होतोय कुणाकुणाच्या जमिनीवरती तुम्ही आरक्षणा टाकताय का रे तुमच्या हजार हजार एकर जमीन आहेत त्याच्यावरती काय एमआयडीशी होत नाही का, का पवारांची हजार जमीन एकर जमीन आहे का नाही त्याच्यावर का नाही आरक्षण पडत त्याच्यावरती काय एमआयडीशी होत नाही त्याच्यावरती कुठलं एखादं सरकारी आरक्षण का गार्डनच पडत नाही बारामतीमध्ये अहिल्या देवी गार्डन होतं त्या गार्डन मध्ये तुम्ही टाक्या बांधल्या अरे आम्ही आंदोलन केला इकडं चाळीस एकर जागा मोकळी तिथं तुम्ही टाक्या बांधा आमचं अहिल्या गार्डन तुम्ही उद्ध्वस्त करून त्यामध्ये टाक्या बांधल्या आणि तिकडे जाता अहिल्या देवींच्या आम्ही जयंती घेणार आम्हाला अहिल्या देवींच्या वरती प्रेम आहे पन्नास वर्षातला शरद पवारांचा एखादा फोटो मला दाखवा जयंती साजरी करताना नतमस्तक होताना मी तुमच्या विरोधामध्ये बोलत नाही एकदा तुम्ही पुण्यतिथीला गेला होता अण्णासाहेब डांगे साहेबांच्या कार्यक्रमाला का नाही तुम्ही गेला चार वेळा मुख्यमंत्री होता तुमची जबाबदारी नव्हती सरकारी कार्यक्रम तिथे घेणार आज तुम्ही तिथले आमदार झालाय म्हणून तो स्टेज आमचं आमचं हे चळवळीचं मुख्य केंद्र हातामधून काढून घेत आहे तर हे होऊ देणार नाही आम्ही आम्ही तिथं ता ताकदीनं लढू आमचं रक्त सांडलं तर चालेल पण आमच्या पुढच्या पिढीचं आम्ही नुकसान होऊ देणार नाही आमचे आई वडील आजोबा पंजोबा भोळे होते त्या भोळेपणाचा तुम्ही गैरफायदा घेतला महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांनी भोळेपणाचा गैरफायदा घेतला पण आता आमची पोरं हुशार झालेली आहेत आज तुमची सोंग आम्हाला सगळी करतायत आज तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला लुवाडतायत ज्या पद्धतीनं आमच्यावरती अन्याय करताय पोलीस स्टेशन आता इथं पांडुरंग मामाचं गाळ पडलं पाच गाळं पडलं सात लाख रुपये मिळालं ला। राष्ट्रवादीचं दोन गाळं पडलं एकवीस लाख मिळालं ला। काय रे प्रांतात तुझ्या काय बापाच्या घरातले पैसे द्यायचे होते का मला आता अकरा शेतकरी भेटले काटेवाडी मध्ये शरद पवारांच्या मूळ गावामध्ये अकरा शेतकरी भेटले आणि म्हणले सरकारनं आमच्यावरती अन्याय केलाय आमची जागा गेली रस्त्यामध्ये आणि आम्हाला मोबदला दिला नाही का रे तुम्ही काय पवारांच्या मसरावचे गडी आहे तुम्ही सरकारचे नोकर आहात ज्या सरकारच्या पद्धतीनं आमच्या लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे तुम्ही कुठली तरी जात बघून जर चुकीच्या पद्धतीनं कारवाई करणार असाल तर याद राखून राहावा गोपीचंदचं वय आता अडोतीस एकोणचाळीस आहे मी अजून तीस पस्तीस वर्ष मरत नाही तुम्ही जेवढे जेवढे ताप द्याल ना आमच्या लोकांना तुम्हाला मी सुट्टी देणार नाही हे तुम्हाला है। है, है 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 मी तुम्हाला इथून सांगतोय आज त्यांचे दिवस आहेत उद्या आमचे दिवस येतील दिवस सकाळी पूर्वेकडे असतो दुपारी मध्यावरती येतो आणि संध्याकाळी मावळतो प्रत्येकाचं हे ठरलेलं असतंय आज जरी आम्ही उन्हात असलो तर तुम्ही काळजी करू नका एक दिवस बारामती करानो तुम्ही वडाच्या सावली खाली असाल चिंता करू नका फक्त आणि फक्त वेळेची वाट बघा आज महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना या प्रस्थापितांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून दाबलाय केसेस घातल्यात खोट्या केसेस घातल्यात या महाराष्ट्रातल्या धनगरांच्या जमिनीवरती आरक्षण टाकली धनगरांच्या जमिनीवरती एम सी झाल्या माळ्याच्या जमिनीवरती एमआयडीसी झाल्या गरीब मराठा समाजाच्या जमिनीवरती एमआयडीसी झाल्या कारखाने झाले तहसील कार्यालय झाली गावगाड्यातल्या बौद्ध समाजाच्या सरकारनं दिलेल्या जमिनी यांनी हडप केल्या होळकरशाहीच्या जमिनी हडप केल्या पण एक दिवस असा येईल तुम्ही चिंता करू नका ज्या ज्या लोकांच्या वरती या व्यवस्थेने अन्याय केलाय त्यांचा आपण जागा त्यांना ढकवल्याशिवाय राहणार नाही हेच आपण अहिल्या जयंतीच्या दिना निमित्त ठरवूया कारण आता आपण राजेशाहीच्या काळात नाही आपण आता लोकशाहीच्या काळामध्ये राहतो लोकशाहीतला संघर्ष वेगळा आहे लोकशाहीमध्ये आपण हे सगळे कायदे वाचले पाहिजेत सरकारचे जिया रोज काय निघतात ते आपण बघितले पाहिजेत हे जे काही भाषण करते पोपटपंची करणारे नेमकं त्यांच्या भाषणाचा अर्थ काय हे आपल्या पोरांनी बघितलं पाहिजे आणि त्याच्या विरोधामध्ये मल्हारा होळकर जशा मुस्तिपदाने लढत होते त्या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे जेव्हा जेव्हा या हिंदुस्थानातील हिंदू धर्मावरती संकट आलं तेव्हा मल्हारबाद धावून जायचे आणि नुसते धावून जायचे नाहीत मित्रांनो ज्या आपल्या धर्मामध्ये चुकीच्या प्रथा आहेत त्या प्रथांच्या विरोधात सुद्धा ते प्रहार करायचे म्हणून खंडेराव होळकरांचा मृत्यू झाल्यानंतर अहिल्यादेवी जेव्हा सती चालल्या होत्या तेव्हा मल्हाररावांनी सांगितलं अहिल्या तू सती जाऊ नको तू सारखीच मला आहे आणि तू या राजगादीवरती बसलं पाहिजे म्हणजे सतीची प्रथा बंद करणारे मल्हारराव होळकर होते या जगाच्या देशाच्या पुढे आदर्श घालून देणारे हे सगळे विषय आपण लोकांना सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे आता जेव्हा जेव्हा मीडियामध्ये एक अहिल्या देवींच्या वरती एक मालिका चालू आहे लोक ती रोज बघतात लोकांना आपला इतिहास कळला पाहिजे या मल्लेश्वरीचा आता मी माझ्या रथावरती फोटो टाकलाय किल्ल्याचा बघा इतका देखणा किल्ला इतका मोठा किल्ला जमिनी भुई सपाट जमिनीवरती कशा पद्धतीनं युद्ध करावं ते तंत्र फक्त होळकरांनी विकसित केलं मित्रांनो त्या तंत्रावर होळकर आणि दिल्ली काबीज केली या मराठे शाहीचा आर्थिक कणा मजबूत करण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलं कारण ते मोगला कडून कर वसूल करत होते एवढी धमक कुणाच्या मध्ये नव्हती मित्रांनो आणि अशा मूळ होळकरशाही पुरुषाचे आपण वारस आहोत त्यामुळे चिंता करू नका वादळ अनेक येतात अडचणी अनेक येतात संघर्ष तर करावा लागतो पण आपण संघर्ष करत गोर गरिबांची बाजू आपण लावून धरू अहिल्या देवींच्या जिथं जिथं विहिरी आहेत जिथं जिथं अतिक्रमण झालेत ती ती अतिक्रमण बाजूला करून परत एकदा अहिल्या देवींच्या त्या विहिरींचा जीर्णोद्धार करण्याचं काम आपण सगळ्या तरुण मित्रांनी हातामध्ये घेऊया अरे अहिल्या देवीने तीनशे चारशे वर्षापूर्वी या समाज व्यवस्थेमध्ये जो विकासाचा पायंडा घालून दिला होता तो पायंडा मजबूत करण्याचं काम करूया आणि एकतीस तारखेला तुम्ही सर्वांनी येणार ना आता इकडे सगळ्या गाड्या बिड्या लावल्या त्याच गाड्यात बसून या काही खर्च करत बसू नका इकडं सगळ्या गाड्या लावल्यात घोडे लावलेत सगळी ला ताकद लावल्यात पण तुम्ही पोहोचा तो दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण ही एकतीस तारीख आपल्या पुढच्या तीन पिढ्याचं चार पिढ्याचं आयुष्य बदलवणारी असणारा